मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक देखील बोलवण्यात आली आहे आणि दुसरीकडे नेत्यांवरचे हल्ले त्यांच्या वाहनांची तोडफोड ही काही केल्या थांबत नाही आहे त्यामुळे नाशिक पोलीस सतर्क झालेले आहेत नाशिक शहरातील राजकीय पक्षांचे जे सर्व कार्यालय आहेत या कार्यालयांच्या बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे अजित पवार छगन भुजबळ यांच्या गटाचं जे कार्यालय आहे मुंबई नाका परिसरात तिथे देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाच्या बाहेर देखील बंदोबस्त आहे आणि आपण आता बघतोय की भाजपच्या कार्यालयाबाहेर वसंत स्मृती या कार्यालयाबाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे सर्वच कार्यालयाच्या ठिकाणी चोवीस तास पोलिसांचा पहारा आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहे कालच आपण बघितलं पश्चिम लोक विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलेलं होतं तिथे काही प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता अंबड पोलीस ठाण्याचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी तिथे तात्काळ दाखल झाले त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आणि मात्र आता आपण बघतोय की भाजपच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे त्यामुळे जोपर्यंत वातावरण संपूर्णपणे निवडत नाही तोपर्यंत नाशिक शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरचा त्याचबरोबर राजकीय नेत्यांच्या कार्यालयाबाहेरचा बंदोबस्त हा असाच राहणार आहे कॅमेरामॅन मयुर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट